बीड जिल्हा शिवसेनेत कालपासून घडत असलेल्या घडामोडी पाहता चर्चेला उधाण आलंय. जिल्हाप्रमुख खांडे यांना पदावरून हटवल्यानंतर अनेक जण जिल्हाप्रमुख पदाच्या शर्यतीत आहेत. चर्चेत असणाऱ्या नावामध्ये माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे, किसान सेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, अनिल जगताप यांच्या नावाची जोरदार चर्चा समाज माध्यमांमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र यामध्ये नवी माहिती मराठी महाराष्ट्राकडे आली आहे, ती म्हणजे विद्यमान बीड उपजिल्हाप्रमुख हनुमान जगताप यांची जिल्हाप्रमुख पदी वर्णी लागणार असल्याचं समोर आलं आहे. कारण हनुमान जगताप यांना जिल्हाप्रमुख करा अशी मागणी करणारे पत्र मराठी महाराष्ट्राकडे आहे. त्यामध्ये खुद्द माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळू, परमेश्वर सातपुते, गणेश वरेकर, बाप्पासाहेब भुगे, नितीन धांडे, सागर बहिर, संगीता चव्हाण, फरजाना शेख या सर्वांच्या स्वाक्षऱ्या असणारे संमती पत्र मराठी महाराष्ट्राच्या हाती लागलं. हे पत्र पक्षश्रेष्ठींना दिल्याचं सांगण्यात आलंय. हे पत्र जुनं जरी असलं तरी त्याला आज महत्व आले आहे. यामध्ये सध्या चर्चेत असणारे सातपुते आणि अनिल जगताप ही दोन नावे सोडली तरी इतर सर्व शिवसैनिक हे हनुमान जगताप यांच्या समर्थनात आहेत. त्यामुळे हनुमान जगताप यांची जिल्हा प्रमुख होण्याची दाट शक्यता आहे. हनुमान जगताप यांना मराठी महाराष्ट्राने संपर्क केला असता आपण मातोश्रीवर असल्याचं जगताप यांनी सांगितलंय. दरम्यान या निमित्तानं चर्चेचा पूर बीड जिल्ह्यामध्ये आलेला आहे.